आज आपण बघणार आहोत आकडेवारी तिचे संकलन आणि निरीक्षण या संबंधीचे गैरसमज गैरसमज एक हे ताळाचिन्ह म्हणजेच मार्क कोणती संख्या दर्शवते येथे दर्शवलेल्या ताळाचिन्हात चार उभ्या रेषांवर एक तिरपी रेषा आखलेली आहे जेव्हा उभ्या रेषांवर तिरकी रेषा काढलेली असेल तेव्हा काही मुलांना असे वाटते की रेषांना खोडलेले आहे म्हणजेच रेषा चूक आहेत म्हणजे ताळाचिन्ह काहीही दाखवत नाहीये आणि ह्या ताळाचिन्हांची मोजणी करीत नाहीत त्यामुळे ते ताळाचिन्हाची मोजणी शून्याशी करतात आणि पहिल्या पर्यायाची निवड करतात हे चुकीचे उत्तर आहे अशाच प्रकारे काही मुले असे समजतात की ताळा चिन्हातल्या केवळ उभ्या रेषांची मोजणी करायची आहे आणि तिरकी तिरकी रेषा रेषा मोजायची नाही त्यामुळे ते केवळ उभ्या रेषाच मोजतात आणि मोजत नाहीत जसे की दाखवले आहे ताळा चिन्हात चार उभ्या रेषा आहेत आणि त्यावर एक तिरकी रेषा आहे त्यामुळे ते ह्या चिन्हांची मोजणी चार अशी करतात म्हणजेच दुसरा पर्याय निवडतात आणि हे सुद्धा चुकीचे उत्तर आहे खरे तर संख्या चार ला दाखवणाऱ्या ताळाचिन्हात केवळ चार उभ्या रेषा असतात म्हणजेच जेव्हा ताळाचिन्ह उभ्या चार रेषा दाखवत असेल तर त्यांची मोजणी चार अशी होते जर चार रेषांवर एक तिरकी रेषा आखलेली असेल तर ताळाचिन्हात ही तिरकी रेषा संख्या पाच दर्शवते अर्थात अशा प्रकारे चिन्ह संख्या पाच ला दर्शवत आहे त्यामुळे तिसरा पर्याय बरोबर उत्तर आहे गैरसमज दोन दहा या संख्येला दर्शवणारे ताळाचिन्ह ओळखा चिन्हात पाच ही संख्या दाखवण्यासाठी चार उभ्या रेषांवर एक तिरकी रेषा आखली जाते परंतु काही मुलांनी ताळा चिन्ह नीट समजून घेतलेली नी नसतात ते पाच ही संख्या दाखवण्यासाठी पाच उभ्या रेषा आखून त्यावर एक तिरपी रेषा आखतात अशा तऱ्हेने येथे त्यांना असे वाटते पाँच पाँच की पर्याय एक मध्ये संख्या दहा ला दर्शवण्यासाठी पाच पाचच्या दोन समूहांवर एक तिरकी रेषा आखली गेलेली आहे त्यामुळे ते पहिला पर्याय निवडतात जे चूक आहे लक्षात ठेवा ताळा चिन्ह दाखवताना पाच उभ्या रेषा आणि त्यावर तिरकी रेषा दाखवणे चूक आहे आहे बरोबर हे की चिन्हात पाच ही संख्या दाखवण्यासाठी चार उभ्या रेषा आखून त्यावर एक रेषा तिरकी आखली जाते त्यामुळे दहा ही संख्या दाखवण्यासाठी चार चार उभ्या रेषांच्या समूहावर एक तिरकी रेषा आखली जाते इथे पर्याय दोन मध्ये तुम्ही ह्याचे निरूपण पाहू शकता ह्या निरूपणावरून आपल्याला असे लक्षात येते की इथे म्हणजेच दहा आहेत म्हणजेच पर्याय दोन हा बरोबर पर्याय आहे आज आपण पाहिले आकडेवारी तिचे संकलन आणि निरीक्षण या संबंधीचे गैरसमज thank yeah.